राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीच्या विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येतोय पांचट पचपचित आणि प्रतिगामी आहे। हा स्वराज्याचा अर्थसंकल्प वाटत नसून स्वहिताचा अर्थसंकल्प वाटतो अशा पद्धतीची स्थिती आहे। मारे गमछा मारत शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काय केलं असं मांडलं, पण त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाणी अहवालात बघितलं की कोरोनाच्या या काळामध्ये शेतकरी खाजगी सावकाराकडे गेला आणि सावकारी कर्जही वाढलं आणि कर्जदारही वाढले, पण शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये मात्र खाजगी सावकाराच्या या कर्जाबद्दल चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही। अर्थसंकल्प राज्याचा पण त्यामध्ये जिल्हा नियोजनाचे निधी वर सुद्धा डिल्ला मारल्याचं दिसतंय आणि त्यामुळे डीपीडीसीतील 5% शालेय शिक्षण विभागासाठी द्या, डीपीडीसीतील 3% महिला बालविकासाला द्या। याचा अर्थ शिक्षण आणि बालविकासाला प्राधान्य तर नाहीच, पण डीपीडीसीतून जो होणारा जिल्ह्याचा विकास होता त्याच्यावरही हात मारल्याचं चित्र या पूर्णपणे अर्थसंकल्पातून त्या ठिकाणी दिसतंय। हा अर्थसंकल्प पुण्याला गुणे मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे। पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असलेली आवश्यक त्या सगळ्या प्रकल्पांना पडती आणि मुंबईला मात्र भोपळा हातात दिल्या पद्धतीचं चित्र आहे। मोण्याच्या विरोधात आम्ही नक्की नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते विचारात घेतली जाते तर मुंबईतल्या डेपोचं काय होणार मेट्रोच्या याबद्दल चकार शब्द सुद्धा त्या ठिकाणी नाही। इंद्रायणी त्या ठिकाणी वसाहत मेडिकल वसाहत बनवण्याचा कार्यक्रम 300 एकर जागेत पुण्यामध्ये, जागा बघून मेडिकल सिटी येते का मेडिकल सिटीसाठी पुण्याची जागा शोधली आहे याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते या पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र आहे। आणि म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीयांच्या आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम केलंय, निधीची ठोस तरतूद त्या ठिकाणी दिसतच नाहीये या पद्धतीचं चित्र आहे। आणि म्हणून हा स्वहिताचा स्वराज्यापेक्षा अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे।